चांगली बायोपिक कोणाची जर होऊ शकत असेल ज्याला पाहायला आपल्याला आवडेल, मला असं वाटतं एकच कॅरेक्टर आहे ते म्हणजे इंदिरा. माझं आता त्याच्यावरती काम सुरू आहे. लव्ह स्टोरी म्हणून काढले तर पाहिजे. असं कुठची गोष्ट आहे मला माहित नाही की तुम्हाला भेटते. लाल साहेब खूप मोठी राजकारणी आहे, पण त्याच्याबरोबरच ते खूप मोठे कलाप्रेमी आहे. खूप लोकांना माहिती असेल आणि मला नुकतंच खूप जवळून त्यांना अनुभवता आलं. त्यांचे पेंटिंग्स आणि ह्याच्याविषयी लाईक्स कायमच मराठीच्या पाठीमागे ते उभे राहिले, मराठी कलाकृतींच्या मागे उभे राहिले, अख्ख्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या मागे उभे राहिले. तर राजसाहेब माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, खूप वेळ घेणार नाही की एवढ्या मराठी लोकांच्या एवढ्या मराठी माणसांच्या कायम मागे उभं राहणं हे टायरिंग आहे. मला हे मनापासून आवडतं म्हणून मी करतो, मला कोणी सांगितलं नाही. आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि कोणावर उत्तर नाही करत मला असं वाटतं.
माझं काम आहे करतो फार एवढं शक्य असं तुमचं मोठेपण आहे. दुसरा प्रश्न, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सेन्सॉरशिप बद्दल तुमचं काय म्हणजे? हा खूप विचित्र विषय आहे, कारण शेवटी तुम्ही काय नेमकं दाखवणार आहात आणि त्याचा संबंध हा त्या सीरिजशी आहे की नाही. मध्यंतरी मी एक माझ्या थोड्याशी मित्रांच्या एक सिरीज लावली, त्या व्याकरणापुरतं मराठी होत, बाकी बऱ्याचशा शिवाय होते. आता किती शिवाय द्यायच्या? कसं आहे, आपण परदेशातल्या अनेक गोष्टींचं अनुकरण करतो, परंतु अजूनही आपल्याकडे इतक्या वर्षानंतर देखील लोकशाही अजून रुजायची, त्याच्यामुळे आपण तो मोकळेपणा आणला पाहिजे ना असं मागणं. मी कुठच्या बंधनामध्ये रमणारा माणूस नाही, त्याच्यामुळे बंधन आणून नाही, पण जर सध्या गरज असेल, आवश्यकता असेल, तिकडे कुठची बंधनं येतं का मला त्या सिरीजची किंवा त्या चित्रपटाची जर ती गरज असेल, मला असं वाटतं की कुठची बंधनं असतात का मला आली असं म्हणून. तुम्हाला आतापर्यंत आवडलेली वेबसाईट कुठल्याही प्लॅटफॉर्मची अशी तुम्ही पाहिली आहे का आणि आवडलेली? माझ्यामध्ये वेब सिरीज परत पहावीशी वाटत, 10 एपिसोडची मला उपलब्ध आहे, ते आता पाहिले आणि परत पहावीशी वाटते. ती म्हणजे ऑफर गुडमध्ये आहे आणि गॉडफादरच्या ज्या सगळ्या माहिती असेल, मला असं वाटतं मी गेल्या काही वर्षांमध्ये तुमची पण पिरियड फिल्म आहे, सिरीज आहे, ती पण एक पिरियड सिरीज आहे, पण ज्या प्रकारे ते त्या तो पिरियड मेंटेन करतात लक्षात, आणि तो पिरियड मेंटेन करण्यासाठी म्हणून ज्या प्रकारची साधनं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, ती बऱ्याचशा प्रमाणात आपल्याकडे नाही आहे. आणि तरीही आपल्याकडे या प्रकारचं लोक दाखवतात, तुमच्या एक पिरियड सिरीज करावी आपण, हीच गोष्ट खूप मोठी. सर, मराठी चित्रपटांमध्ये किंवा वेब सिरीज मध्ये किंवा मालिकांमध्ये असं म्हणजे प्रेक्षक म्हणून तुम्हाला असं काय वाटत जे थोडं कमी पडतंय, किंवा ते थोडस मराठी चित्रपट मालिका किंवा वेब सिरीज हे लोकांपर्यंत पोहोचत नाही असं सगळ्यांचं म्हणतं, तर तुम्हाला काय वाटतंय नेमकं प्रेक्षक की काय कमी पडतंय किंवा कुठे कमी पडतंय? माझा चित्रपटाविषयीचा एक अंदाज देऊ, माझ्या घरामध्ये एक मशीन आहे ड्रोबोनो असं, आणि त्यातल्या सर्व फिल्म्स मी पाहिलेल्या आहेत. त्या ड्रोबो मशीन मध्ये जवळपास एक 8.5 ते 9 हजार फिल्म्स आहेत, आणि माझ्या आयुष्याचं मी राजकारणामध्ये खूप अपघाताने आलो, माझं फर्स्ट पॅशन आहे फिल्म मेकिंग, आणि त्याच्यामुळे मी चित्रपट त्या दृष्टिकोनातनं पाहतो. मला बरेचसे मराठी चित्रपट मी पाहत असताना मला खूप काही ना वेळेत केल्यासारखं वाटत, आणि आपल्याला पडचण चित्रपट करायचा आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये स्क्रीन प्ले नावाचे असते आणि बऱ्याच प्रमाणात काही त्रुटी असतात, पण हे सरसकट मला म्हणता येत नाही. असे अनेक चित्रपट आहेत की ज्याच्यामध्ये उत्तम कास्टिंगही उत्तम आहे, अभिनय उत्तम आहे, मागणी उत्तम आहे चित्रपटांची, असे अनेक चित्रपट आता आपल्याकडे आले. आणि ज्या प्रकारे आता नवीन नवीन मुलं येत आहेत, नवीन मुली येत आहेत, त्यांच्याकडनं वेगळ्या प्रकारचं अशोक सरंत म्हणाले की वेगळ्या प्रकारचे नवीन गोष्टी बघायला मिळतील आणि पाहायला मिळतील, की जेणेकरून तो काळ पुन्हा मराठीचा यावा अशी माझी इच्छा आहे, की ज्या वेळेला अमराठी लोक येऊन मराठी नाटकं बसायचे आणि हिंदी चित्रपट काढायचे, तो काळ पुन्हा यावा अशी माझी खरंच इच्छा आहे. मला सांगा की तुम्ही आता म्हणाला की तुमचं फर्स्ट लव्ह हे डिरेक्शन आहे, सो म्हणजे फिल्म मेकिंग आहे, तर फिल्म मेकिंग म्हणजे डिरेक्शन करताना कधी पुढे तुम्ही आम्हाला दिसणार आहात?
राजकारण चित्रपट या दोन मोठ्या गोष्टी आहेत, दोन दगडांवरती पाय ठेवून चाललं बघ मला काय आपल्या देशामधला प्रॉब्लेम असा आहे. आपल्या देशामध्ये निवडणुका आहेत, जनता आहे आणि त्या संपतच नाही. ही झाली किती, ती झाली किती, ती झाली किती, त्याच्यामुळे मला ह्या विषयाकडे लक्ष द्यायला वेळ द्यायला असा तर मला वेळ मिळाला तुम्ही निश्चित करीत नाही. आता एक डोक्यामध्ये सुरू आहे का मला, पण आताच इतके शिवाजी महाराजांनी इतक्या फिल्म येऊन केल्या की मला आता हिंमत होत नाही मला त्याला हात लावायची. पण मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी गांधी चित्रपट पाहत असेल त्यावेळेला मला वाटायचं की महाराजांवरती इतकी मोठी फिल्म झाली पाहिजे. आणि माझं आता त्याच्यावरती काम सुरू आहे आणि मला असं वाटतं की तीन भागात ती फिल्म केली. सर तुमचं स्वतःचं आयुष्य इतका त्याच्यामध्ये ड्रामा आहे, त्याच्यामध्ये राजकारण आहे, त्याच्यात इमोशन्स आहेत, त्याच्यात लव्ह स्टोरी आहे, इतक्या गोष्टी आहेत. तुमच्यावरती जर का बायोपिक निघाला तर तुम्हाला तुमच्या बायोपिक मध्ये तुमचं काम कोणी केलेलं पाहायला आवडेल? मला घरी जाऊन पहिलं बायोपिक विचारलं मला माहिती नाही. मला मला काय आहे, मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. हेअर कटिंग सलून मध्ये गेला मी बऱ्याचदा असा पूर्वी, आता आता फार जाणवत नाही माझं, पण पूर्वी मी जेव्हा जात असेल त्यावेळी मी बसल्यानंतर मी साईड बाजूचे जे केस का पाहिजे ना त्याच्याकडे माझं लक्ष असेल आणि ते जे आरशात पाहायचे तर त्यांच्या स्वतःच्या दिसण्याबद्दलच्या काही कल्पना असतात की मी असा दिसतो, मी असा दिसत असेल असं त्याला स्वतःला एक वाटत असत. तर त्याच्यामुळे हे प्रत्येकाला असतं, त्याच्यामुळे मी कसा दिसतो मला तसा माहिती नाही असा सोडला. तर त्याच्यामुळे ती गोष्ट कोण करू शकेल मला कल्पना नाही. पण तुम्हाला आवडेल का तुमच्या बायोपिक किंवा तुम्ही आम्हाला त्याची संधी द्या? लव्ह स्टोरी म्हणून घडली मला माहिती नाही असं कुठची गोष्ट जी मला माहित नाही जी तुम्हाला भेटते नाही. पण मला माहिती नाही हल्ली सध्या बायोपिक भयंकर पेऊ गेलं आहे. बायोपिक मी जी बायोपिक आजपर्यंत पाहिली बेस्ट बायोपिक आहे ती मायावती अटल बरोची गांधी आहे. आणि भारतामध्ये जर समजा पुन्हा जर चांगली भारतातल्या तुमच्या कॅरेक्टरवरती जर चांगली बायोपिक कोणाची जर होऊ शकत असेल त्याला आपण आयुष्यातल्या रोलर कोस्टर राईड ज्याला म्हणतो की ज्याला पाहायला आपल्याला आवडेल ते मला असं वाटतं एकच कॅरेक्टर आहे ते म्हणजे इंदिरा गांधी. कारण इंदिरा गांधींचा संपूर्ण जर समजा तुम्ही काळ पाहिला तर ती रोलर कोस्टर आहे. आणि एक बायोपिक अशी जी इंटरेस्टिंग होऊ शकते, बाकीचे मला माहिती नाही. एखादा माणूस मला आवडला म्हणून त्याच्यावरती बायोपिक केली. गांधींच्या नंतर रिचर्ड हॅटन बरोबर चॅपलिन केली होती, ती जवळपास गुरुवारी पटली शुक्रवारीच्या ऐवजी. ते खरंच याचं कारण चॅपलिनच्या फिल्म मला बघायला माहिती आवडतील, मला चॅपलिनच्या आयुष्यात काय असेल. पण ती केली आहे त्याच्या काही काही सीन अप्रतिम आहेत छोटे अटक करू येते. पण बायोपिक करताना मला असं वाटतं निवड माणसाची ही योग्य होणं गरजेचं आहे असं मला नक्की वाटतं. त्यामुळे कोणालाही कोणाही वरती बायोपिक करून त्याच्यामुळे मी माझं काही मला माहिती नाही. मग माझा प्रश्न बरोबर होता ना, काय निवड माणसाची करेल का सर? हो एक प्रश्न मला खरंच मनापासून बंद करायचा.
ओळखीचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन मराठी वेब सिरीज करत असताना जसं त्याच्यामध्ये आता बंधनं नसली पाहिजे, जिथे आवश्यक आहे तिथेच तो आपण त्याला मसाला म्हणूया, तो असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना अनेकदा मराठी वेब सिरीज मध्ये हिंदी का बोललं जात आहे असं आम्हाला प्रेक्षकांकडनं विचारणार होतं. आम्ही आमच्या परीने जे उत्तर देतो तेव्हा ते असं असतं की मला रोज सगळी मराठी माणसं भेटतील असा मी आग्रह धरत नाही, भेटतही नाही. मला अमराठी माणसं भेटली तर त्यांच्याशी मी हिंदीत न त्याच्या त्याला कळेल त्या भाषेतून संवाद साधतो. तर मराठी वेबसिरीज मध्ये अमराठी कॅरेक्टर्स असल्याबद्दल प्रेक्षक कधी कधी आग्रह करतात, तर त्यांना आपण कसं उत्तर द्याव? तो मराठी कॅरेक्टर जर समजा मराठी सिरीज मध्ये येऊन जर समजा मराठी बोलणार असेल मला असं वाटतं ते अति चांगली गोष्ट आहे. मराठी चित्रपटात किंवा सिरीज मध्ये येऊन मराठी माणूस येऊन हिंदीत बोलणार असेल तर घेण्यात काय पॉईंट आहे? आपल्याकडे काही कलाकार कमी आहेत की त्या एकट्याच्या त्या एकट्या माणसामुळे सिरीज चालणार आहे असंही काही नाही. आणि आपण अमराठी प्रेक्षकांचा जर विचार केला तर समजा माझे जेवढे अमराठी मित्र आहेत अगदी राजकुमार हिराणी पासून तुम्ही सगळे जण घ्या, यांना आमचे जे विनोद शेअर होतात ते जवळपास 90% मराठीत होते आणि त्यांना मराठी येत आपल्याला वाटतं त्यांना येत नाही. शेवटी ते इथेच वाढलेले असतात, इथेच मोठे झालेले असतात, त्यांना मराठी येतं. आणि त्या गोष्टी मला असं वाटतं जेवढे आपण टाळता येतील यात हा जो कडवटपणा आहे ना, मला फक्त एक पॉलिटिशियन नाही तर एका कलाप्रेमी बरोबर छोट्याशा गप्पा मारायच्या होत्या. थँक्यू सो मच सर, तुम्ही इतक्या स्पोर्टिंगली आम्हाला उत्तर दिली. थांबा आता कोणाला काही प्रश्न नाही का? थँक्यू सो मच. काय विचारतील ते.